एनसीईआरटीचं महत्त्व आपल्या पॉलिटिकल सायन्सपासून इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशियोलॉजी, हिस्ट्री अशा अनेक विषयांसाठी एनसीईआरटीचं महत्त्व आहे. आपलं 6वी ते 12वीची सगळी जी एनसीईआरटी आहे, आणि एनसीईआरटीचं बऱ्याचदा आपल्या इथल्या सिलेबस आणि एकूण विद्यार्थ्यांचं वाचणं म्हणजे एनसीईआरटीचा अभ्यास झालेला नसतो. ॲडमॅक्स काही वेळा तामिळनाडूची पुस्तकं जी आहे स्टेट बोर्डची ती वाचलेली असतात. त्यामुळे ही एनसीईआरटीची बॅच केलेली आहे आणि त्याचे रिस्पॉन्सेस आणि आउटपुट पण चांगला आहे. बा हीच अशीच एक नवीन एनसीईआरटीची बॅच मार्गीच्या मार्फत 6 सप्टेंबरपासून सुरू होते. बा म्हणजे दोज हु आर विलिंग टू जॉईन, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट असतील, अगदी ज्याला आपण म्हणतो ना की बेसिक तयारी झालेली आहे पण एनसीईआरटी वाचलेली नाही अशी तयार लोकं असतील, जी एसचा अभ्यास झाला पण एनसीईआरटी नाही आहे असे लोकं पण चालतील त्याच्यामध्ये. त्यामुळं एनसीईआरटीचं जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते सगळं संपूर्णपणे आपल्याला याच्यात क्लिअर होईल. बा 6 सप्टेंबरपासून एनसीईआरटीची नवी बॅच मार्गीची सुरू होते. बा 6 सप्टेंबरला आत्ता 6 सप्टेंबरपासून 3 महिने साधारणतः ते होईल आणि त्याच्यामध्ये बेसिक मुख्य त्याचा फायदा काय, टेस्ट लिहून घेणे, त्याची थोरो डिस्कशन्स जे आहेत ती आणि त्याच्याबरोबर त्याच्यावर निर्णय जे इश्यूज येतात त्या इश्यूच्या अनुषंगानं करंटमध्ये काय किंवा UPSCला प्रीला मेन्सला काय क्वेश्चन आले असेही साधारणतः ती चर्चा आहे. पण वीकली टेस्ट त्याचं ज्याला आपण म्हणतो नोट्स फॉर्मॅटमधलं मटेरियल आणि मुख्यतः त्याच्यावरचे इंटरॅक्शन्स किंवा त्याच्यावरचे लेक्चर्स असं साधारणतः 6 सप्टेंबरपासून एनसीईआरटी न्यू बॅच सुरू होते मार्गेची. आणि पुढील संपर्क जे आहेत तुम्हाला या नंबरवर तुम्ही संपर्क केले तरी पुढचे डिटेल्स त्या बॅचच्या ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला इथं आहे, त्याच्यावर संपर्क केला तरी तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स मिळतील. पहा एनसीईआरटी न्यू बॅच 6 सप्टेंबर 6 सप्टेंबरला.